आपण आता चिपळूण मधली दृश्य बघितलेली आहे, तिथेही जोरदार पाऊस बरसतोय. पण आता पुढचे 3 ते 4 दिवस जे आहेत, पुढचे 3 ते 4 तास जे आहेत, हे मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुंबई हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान खात्याकडून मुंबई आणि मुंबई उपनगरासाठी अलर्टही जारी करण्यात आलेला आहे. ही आताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय की पुढचे 3 ते 4 तास हे मुंबईसाठी फार महत्त्वाचे आहेत, कारण मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आपण बघतोय प्राची कुलकर्णी आता आपल्याबरोबर आपल्या प्रतिनिधी जोडल्या गेलेल्या आहेत, त्या फोर्टमध्ये आहेत. प्राची, आपण बघतोय की राज्यामध्ये सगळीकडेच पावसाचा जोर वाढला आहे, पण पुढचे 3 ते 4 तास जे आहेत हे मुंबईमध्ये अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवली गेलेली आहे. हवामान खात्याकडनं जे वॉर्निंग इश्यू करण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की क्लाउड कव्हर मोठ्या प्रमाणावरती आहे, म्हणजे ढगाची दाटी मोठ्या प्रमाणावर आहे, आणि त्यामुळे कोकणपट्टी त्याचबरोबर किनारपट्टी जी आहे त्याचबरोबर मुंबईमध्ये सुद्धा पुढचे 3 ते 4 तास मुसळधार पाऊस पडू शकतो. मी आता ज्या ठिकाणी आहे इथे जवळपास गेले 2 ते 3 तास झाले सातत्याने पाऊस सुरू आहे, तुफान पाऊस कोसळतो आहे, अक्षरशः येणाऱ्या जाणाऱ्यांची तारांबळ उडालेली आहे, अशा पद्धतीचा हा पाऊस आहे. मुंबईमध्ये तर 3 ते 4 तासांसाठी हा अलर्ट देण्यात आलेलाच आहे, मात्र आत्तापर्यंत तरी मुंबईमध्ये कुठे जनजीवन विस्कळीत झालं आहे किंवा वाहतूक थांबलेली आहे अशी माहिती नाही आहे. स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे, पण एकूण मुंबईबरोबरच काही भाग कोकणामधला रत्नागिरी असेल, चिपळूण असेल, या सगळ्या किनारपट्टीच्या भागामध्ये आणि त्याचबरोबर भंडारा यासारख्या भागामध्ये हवामान खात्याने अलर्ट दिलेला आहे. इथे मुसळधार पाऊस पुढच्या काही काळामध्ये होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे, तुफान पाऊस कोसळतोय, पुढचे 3 ते 4 तास महत्त्वाचे असतील, त्यामुळे मुंबईकरांना हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आलं आहे की जर तुम्ही कुठेही असाल तर सुरक्षित स्थळी जा किंवा सुरक्षित स्थळी थांबा. धन्यवाद प्राची आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय की मुंबईमध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, कारण पुढचे 3 ते 4 तास मुंबईमध्ये मोठ्या स्वरूपात पाऊस पडेल असं सांगण्यात येत आहे.